नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. मुंबई नंतर आता पुणे शहरातही होणार पाणी कपात, कृष्णा खोरे विकास महामंडळाची माहिती. मासवडी खाल्ल्याने आंबेगाव तालुक्यातील 8 जणांना विषबाधा. पुण्यातील पाणी कपातीच्या विरोधात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात बॅनरबाजी. आणि आता वाहतूक पोलिसांबरोबरच पोलीस कर्मचारी देखील ठेवणार वाहन चालकांवर करडी नजर. आता बातम्या सविस्तराने. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा लक्षात घेता एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या वर्षात 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करायचं असल्यास पाणी जपून वापरणे आवश्यक आहे, त्यामुळे शहरात पाणी काटकसरीने वापरावे असे कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत सिंचन भवनात कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालयात बैठक झाली. या बैठकीनंतर कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक अन्सारी म्हणाले की पुणे शहराला 15 जुलैपर्यंत पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने आणि धरणातील आत्ताचा पाणीसाठा लक्षात घेता पाणी कपात करणे आवश्यक आहे. सध्या पुणे शहराला 1350 ML इतका पाणीसाठा दररोज केला जातो, मात्र त्याऐवजी 960 ML पुणे शहराला पाणी पुरवठा केल्यास तो पुरेसा आहे. त्यानुसार जलसंपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार ही कपात करण्यात येणार आहे. मुंबईप्रमाणे पुण्यात देखील पाणी काटकसरीने वापरण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. याबाबत कालवा समितीच्या बैठकीत किंवा पालकमंत्री गिरीश बापट यांनी निर्णय घ्यावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. आंबेगाव तालुक्यातील जाकरवाडी येथे अन्नातून 8 जणांना विषबाधा झाल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. जारकवाडी येथील भोजनदरा या परिसरात रमेश पांडुरंग लबडे, नितीन रमेश लबडे, विष्णू लक्ष्मण लबडे, सत्यभामा विष्णू लबडे, शंकर लबडे, अर्चना लबडे, साक्षी भोजने, चैताली भोजने या सर्वांनी रात्री मासवड्यांचे भोजन केले होते. रात्री 10 च्या आसपास जेवण केल्यानंतर सकाळपासून त्यांना थंडी, ताप, जुलाब, उलट्या, डोकेजड होणे आदी त्रास सुरू झाल्यानंतर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले असून त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार चालू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश धमणे, डॉक्टर महेश गुडे यांनी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. केल्यात सगळे जेवले, तिला नेऊन घातलं, तिने डबा सांगतीन याला, तिथं तिच्या मैत्रिणीने त्यांनी खाला आणि रात्रीचं मग झाल्यावर पोरींला उलटे व्हायला लागल्या आणि मग सकाळचं तर फार कोणी सांडासलाच पडते, कोण वाकते, कोण काय करते. असं ते झाल्यानंतर त्या बडकर डॉक्टरला आणलं तिथे तिथं ते आणला हे काय तरी जेवणातून झाला असावा असा अंदाज येणार, तो चांगला एमडी डॉक्टर आहे. पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट असताना शहरात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू झाली आहे. गिरीश काय रे, दुष्काळ असताना देखील अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही असा मजकूर असलेले बॅनर शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात आले आहे. हे बॅनर कोणी लिहिले आहे ते अद्याप अस्पष्ट असले तरी हे बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत. शहरात पाणी कपात निश्चित असली तरी नेमकी किती टक्के पाणी कपात होणार हे अस्पष्ट असून या पार्श्वभूमीवर शहरात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका करणारे हे बॅनर सध्या सर्वत्र झळकत आहे. बॅनर कोणी लावले आहेत, यामागे राजकीय पक्षाचा हात आहे का, हे अद्याप अस्पष्ट आहे. पिंपरी चिंचवड शहराची वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि नागरिकांना नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कामाला लावले आहे. ट्रॅफिक पोलिसांबरोबरच आता पोलीस कर्मचारी देखील वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर नजर ठेवणार आहे आणि यासाठी त्यांना रिवॉर्ड देखील दिले जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे, यासाठीच पोलीस आयुक्त वाहतूक संदर्भात देखील महत्वाचं पाऊल उचलताना दिसून येत आहे. ट्रॅफिक पोलिसांचं काम सगळ्यात जास्त असल्यामुळे आता वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलीस कर्मचारी देखील कायदेशीर कारवाई करू शकतो आणि यासाठी पिंपरी चिंचवड हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड देण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त आर के पद्मनामन यांनी स्पष्ट केलं आहे. पूर्वी ट्रॅफिक ब्रांच वेगळंच नव्हतं, 20-25 वर्षापूर्वी. नंतर ट्रॅफिक स्पेशलाइज म्हणून वेगळं केलं, मग सामान्य पोलिसांना असं वाटायला लागलं की ट्रॅफिक माझं काम नाही आहे आणि इतर काम ट्रॅफिकांना असं वाटायला लागलं माझं काम नाही, मर्डर होत असेल तरी. आता सगळ्यांना सगळं काम केली पाहिजे, पण रेग्युलेशनच्या दृष्टीने ट्रॅफिक पोलिसचं काम जास्त आहे, एवढंच आहे. म्हणजे असं प्रकार नाही की तुमच्या समोर कोणी सिग्नल तोडून गेलं तुम्ही बघायचं माझं काम नाही असं प्रकार. म्हणून आम्ही सेन्सिटाईज केलेलं आहे, तरी आज एक नवीन इन्सेंटिव्ह स्कीम चालू केलं की कुठलंही म्हणजे पिंपरी चिंचवड कमिशनमध्ये कुठंही असं एक घटना घडलं उलटी दिशेने जाणारी गाडी, फोर व्हीलर असला
कुठल्याही पोलीस स्टेशनचे कोणत्याही कर्मचारी धरू शकतात. धरून लायसन्स आणलं, केस करून 279 केस करायचा आहे, करून आणलं तर त्यांना 500 रुपयेचे रिवॉर्ड आणि मोटरसायकल 5 मोटरसायकलचं 1 रिवॉर्ड आणि 500 रुपयेचे रिवॉर्ड असं एक इन्सेंटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे सगळं परिसरात कोणतेही कर्मचारी कारवाई करू शकतात. वाहतूक पोलिसांबरोबरच आता पोलीस कर्मचारी देखील कारवाई करणार म्हटल्यावर बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागेल हे नक्कीच. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका. करण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ऍडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यात लवळे येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला बंदी घालावी या मागणीसाठी सनबर्न फेस्टिवल विरोधी कृती समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. सनबर्न फेस्टिवलला सर्व स्तरातून विरोध होत असताना पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणारा हा फेस्टिवल रद्द करावा या मागणीसाठी आज सर्व सनबर्न विरोधी संघटना समितीने एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेल्या पालकमंत्र्यांनाही यावेळी कृती समितीने फेस्टिवल बंद घालण्याची मागणी केली आहे. सनबर्न फेस्टिवल उद्यापासून 3 दिवस पुण्यामध्ये होऊ घातलेला आहे. पाश्चात्य संस्कृतीचं उदात्तीकरण करत असताना इथल्या पुणेकरांवर जाणीवपूर्वक दारुडी संस्कृती आणि अंमली पदार्थांचं सेवन करून महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या वैभवाला जाणीवपूर्वक डाग लावण्याचा प्रयत्न या सनबर्न फेस्टिवलच्या माध्यमातून होऊ घातलेला आहे. माननीय पालकमंत्र्यांना आज आम्ही भेटलो, त्यांनी कुठलीही परवानगी दिलेली नाही. उलट पालकमंत्र्यांनी विरोध केला. ज्यावेळेस आम्ही पुणेकर म्हणून सर्व संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घातल्यानंतर पालकमंत्री म्हणतात माझा सनबर्नला विरोध आहे. मग सनबर्न हे सगळं सनबर्नच्या पाठीशी जे कोणी आमदार खासदार असतील हे जाणीवपूर्वक संस्कृतीचा ऱ्हास करण्याची सुपारी ह्या लोकांनी घेतलेली आहे. याला एक पुणेकर नागरिक म्हणून आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आमचा विरोध आहे. पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भवळकर यांची निवड करण्यात आली आहे. 13व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सप महाविद्यालय यांच्या वतीने 8व्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवारी 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सप महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले आहे. अशी माहिती मसापाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आणि किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. हे जे 8वं पर्यावरण स्नेही साहित्य संमेलन होणार आहे
या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भावाळकर यांची आपण निवड केलेली आहे. आपण जर बघितलं तर लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हे शेती, माती, नाती आणि संस्कृती या सगळ्यांना जोडणार आहे आणि निसर्गाचा फार सूक्ष्म विचार हा आपल्या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीमध्ये केलेला आहे. ती नागपंचमीच्या सणापासून ते बैलपोळ्यापर्यंत आणि पेरणी लोखंडीच्या गाण्यापासून ते जात्यावरच्या ओव्यापर्यंत हे निसर्गाशी असलेलं नातं जे आहे ते लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीतील पुढे आलेलं आहे. पर्यावरण, पाणी, जलव्यवस्थापन अशा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमुळे राज्यात आणि देशात पर्यावरणाविषयी सर्वसामान्य नागरिकांपुढे आदर्श निर्माण होऊन एक चांगली तरुण पिढी घडवण्यास मदत होणार आहे असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पी एम इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2018 हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अन्वर राजन, डॉक्टर सुमंत पांडे, संजय यादवराव, डॉक्टर जे व्ही गारडे, किशोर धारिया यांना संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते डॉक्टर पी ए इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान 2018 गौरवण्यात आले. राज्य सरकारने राबवलेले अनेक प्रकल्प स्वतःच्या बळावर या व्यक्तींनी समाजहित समोर ठेवून जे काम केले आहे त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अशा लोकांना शासनासोबत जनतेचेही पाठबळ मिळणे आवश्यक आहे, तरच ज्या समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यास मदत होईल असे मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले आहे. की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे आणि विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अनेक लोक मनापासून काम करतात, ते खऱ्या अर्थानं चेंज एजंट आहेत, बदलाचे ते अग्रदूत आहेत. आज ज्यांना आपण सन्मानित करत आहोत त्यामध्ये अन्नरवाजन आहेत, पांडे आहेत, धारी आहेत, हे सर्व लोकांनी खूप वेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. कुणी गांधी विचारासाठी होऊन घेतलेलं आहे, कुणी जलसाक्षरते काम करत आहात, कुणी वनराई बंधाऱ्याचं काम करत आहे. ह्या सर्वांचा उपयोग राष्ट्र उभारणीमध्ये होणार असल्यामुळे खऱ्या अर्थानं हे एका अर्थानं गांधीजीचे पाईक आहेत असं म्हणलं पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 आणि 4 जानेवारी रोजी भव्य राष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे. 20 जुलै 1942 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारातून नागपूर येथे सुलोचनाताई डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली राष्ट्रीय महिला परिषद भरली होती. या परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही राष्ट्रीय महिला परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेला देशभरातून 3000 महिला प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेदरम्यान महिलांचे आत्मसन्मान, विविध ज्वलंत प्रश्नांबाबत राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. 1848 साली मुलींची पहिली शाळा म्हणून ओळख असणाऱ्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करावे, तसेच भारतीय महिलांसाठी अभूतपूर्व योगदान देणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी यावेळी परिषदेदरम्यान करण्यात आली आहे. क्रांतिज्योती सावित्री जगी अवतरली, नारीसाठी तिने जन्मभरी झुंजली. ज्यांनी सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या अनेक कार्य केलेलं आहे, अशा सावित्रीबाईंचं ह्या पुण्यनगरीमध्ये फार मोठा महिला परिषद करणं हा राष्ट्रीय कार्यक्रम होतो आहे. यामध्ये भारतभरातून अनेक महिला येत आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न फुले दाम्पत्याला मिळाला पाहिजे हे आमच्या परिषदेचं प्रमुख मागणी असणार आहे. आज सगळ्यात अनेकांना भारतरत्न पुरस्कार मिळाला, पण ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या देशासाठी वेचलं, त्यांनी शैक्षणिक पाया रोवला, किंवा ज्यांनी फक्त सामाजिक शैक्षणिक नाही तर सामाजिकही कामं केल्या, असं फुलं दाम्पत्याला भारतरत्न मिळावा ही आमची आग्रही मागणी असणार आहे. तदनंतर भिडेवाड्याचा हा ज्वलंत प्रश्न आहे, भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठीसुद्धा आम्ही आमच्या परिषदेमध्ये मागणी करणार आहोत. हे आमचं वैशिष्ट्य असणार आहे. पुण्यनगरीमध्ये हा पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम होतो आहे, ज्यामध्ये अनेक महिला, हजारो महिला सहभागी होत आहेत. पुण्यात होणाऱ्या सनबग फेस्टिवलमध्ये नियोजित जागेत टेकडीचे उत्खनन करून जागेत रस्ता तयार करण्याचा आरोप काँग्रेस कमिटी ग्रामीणकडून करण्यात आला आहे. सनबर्न हा समाजहिताचा कार्यक्रम नसून करमणुकीचा कार्यक्रम आहे. सनबर्नमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, ध्वनी तसेच इतर प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. सदर जागेतील अवैध उत्खननासाठी शासनाकडून परवानगी घेण्यात आली होती की नाही, नसेल तर याचा पंचनामा करून नुकसानीचे स्वरूप आणि किंमत निश्चित करण्यात यावी अशी मागणी यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण पर्यावरण विभागाकडून करण्यात आली आहे. आमचा मुख्य उद्देश, ज्यांनी अनधिकृत उत्खनन केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. तर ते अधिकारी, शासकीय अधिकारी असोत किंवा संबंधित संयोजक असत,
त्यांनी जर संबंधित परमिशन घेतली असेल तर कुठल्या बेसवर परमिशन दिली याची माहिती त्यांनी समाजाला दिली पाहिजे. आणि अशा पद्धतीने चुकीचं काम करत जे जे अधिकारी करत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे, त्यांना अरेस्ट होणं गरजेचं आहे. आता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मुंबईनंतर आता पुणे शहरातही होणार पाणी कपात, कृष्णा खोरे विकास महामंडळाची माहिती. मासवडी खाल्ल्याने आंबेगाव तालुक्यातील 8 जणांना विषबाधा. पुण्यातील पाणी कपातीच्या विरोधात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात बॅनरबाजी. आणि आता वाहतूक पोलिसांबरोबरच पोलीस कर्मचारी देखील ठेवणार वाहन चालकांवर करडी नजर. हे बातमीपत्र इथे संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.